हरिओम हो, श्रीराम अंबदनी मी सुन मी वसई वसई केंद्रातून सुनंदा विरा सुरुशे आपला बापूंचा अनुभव सांगत आहे मी दोन हजारपासून जवळजवळ दोन हजारपासून बापूंकडे यायला लागली आणि त्यावेळेस म्हणजे मला यायला यायला लागल्याच्यानंतर मला खूप असे छोटे मोठे अनुभव आणि सांगण्यात म्हणा किंवा प्रात्यक्षिक म्हणा किंवा ऐकून म्हणा असे खूप मोठे अनुभव माझ्या मला मिळाले मला बापूंविषयी जरा थोडंसं एक हे निर्माण झालं आपुलकी निर्माण झाली की खरंच म्हणजे बापू आपल्यासाठी किती काय काय करतात मी बापूंचं त्यावेळेस बादुकापूजन वगैरे चालायचं मी पूजनाला जायची महाआरतीला जायची भजनाला जायची खूप मजा वाटायची मग माझ्या मुलीसुद्धा त्याच्यामध्ये सामील व्हायला लागल्या माझ्या मुलींना पण बापूंविषयी आवड निर्माण झाली कधीकधी त्या म्हणायच्या की आई आपल्याकडे पण बापूंचं पादुकापूजन करूया का बापूंचं पादुकापूजन करूया का त्यावेळेस आम्ही क्वार्टर्समध्ये राहत होतो मी सी बीच्या त्यामुळे मी म्हटलं की नाही नाही आपलं स्वतःचं घर झालं ना की मग आपण बापूंचं पादुकापूजन करूया मग बापू आपल्या स्वतःच्याच घरी येतील असं मी त्यांना म्हणायची आणि एक दोन वर्षामध्ये आमचं घर वगैरे पाहणं चालूच होतं घर पाहणं चालू असताना एक दोन वर्षामध्ये आमचं झालं पण घर बघून झालं स्टेला वसईला आम्ही तिथे पादुकापूजन करण्यास सुरुवात केली करायचं ठरवलं घर घेतल्याच्या हो नंतर की मला असं वाटलं की हे जे आहे सत्यनारायणाची पूजा करायची वास्तुशांती करायची त्याच्यापेक्षा आपण आपलं पादुकापूजनच करूया आणि पादुका जर बापूच आपले प्रत्यक्ष घरामध्ये आले सगळीकडे फिरले तर वास्तूची शांती आहे म्हटलं मग अशा रीतीने मी पादुकापूजन करा खूप हुरूप आला मुलींना पण मज्जा आली पादुकापूजन करायचं म्हणून धावपळ सुरू झाली आता विचार केला की पादुकापूजन केल्या करायला तर तिथे तर खूप लोक जमत आहेत घरी महाआरतीला खूप मा माणसं येतात मग एवढी लोकं आपल्या घरामध्ये राहू राहतील काय असं आलं तर आमच्या समोर आम्ही नवीनच राहत होतो आणि समोरचं रूम पण नवीनच होतं ते लोकांची माझी आणखीन त्यांची काय अशी हे ओळख देख काय नव्हती माझ्या मिष्टांची नव्हती आमच्याकडे फोन नंबर पण नव्हता काहीच नव्हतं पण म्हटलं कसं मागायचं जाऊ दे लोकांचं घर उकास कशाला खराब झालं वगैरे हो म्हणून नको म्हणून म्हटलं म्हटलं जाऊ दे जे होईल हो सा, ते होईल संध्याकाळ झाली पादुकापुना स आरतीसाठी सगळे मह सगळे सगळे जमा व्हायला लागले खूप गर्दी जमली माझं रूम आहे तिसऱ्या मजल्यावर खालच्या मजल्यापासून तर तिसऱ्या मजल्यापर्यंत गर्दीच गर्दी झाली म्हटलं आता एवढे तर लोकं यायला लागले तेवढ्यात आमच्या समोरचे जिथे राहतात तो घरमालक वरती आला वाट काढत वरती आलं तिथेच जर पाठीमा बाजूला माझा भाऊ उभा होता आम्हाला तर काही माहीत नाही कारण आरती चालू आहे आणि माझ्या भावाला म्हणायला लागला की यांचे घरमालक कुठं आहेत आहे तर म्हणे ते आतमध्ये आहेत आरतीमध्ये मग्न आहेत आता काय ते बाहेर येऊ शकणार नाही काय काम आहे तर म्हणे नाही मला ही रूम उघडून द्यायची आहे म्हटलं ही रूम उघडून द्यायची तर मग द्या त्याला वाटलं की भाऊजीने आपला फोन केला असेल आले असतील ते म्हणून म्हणे द्या उघडून मी आहे ते मग त्यांनी आपला लॉग उघडला आतमध्ये गेला फॅन चालू केलं लाईट चालू केलं फॅन वगैरे चालू केले सगळे लोकांना त्यांनी आतमध्ये वगैरे बसवलं प्रसाद अर्चा सगळं घेतलं ती रूम मला व्यवस्थित मिळाली सगळ्यांची सोय चांगल्या रीतीने झाली आता हे फोन केला कोणी हा प्रश्न उत्पन्न झाला त्यांना विचारलं थोड्या वेळाने सर्व शांतता झाल्यावर का तुम्ही फोन केला होता का त्यामुळे मला तर बा फोन नाही माहिती त्यांचा मग हा फोन केला कोणी बघा म्हणजे बापूंचं पादुकापूजन जर असेल तर हे सगळं आपली जर इच्छा असेल तर हे सगळं बापूस करून घेतात आपल्याला कशाचं टेन्शन राहत नाही नाही जागेचं नाही पैशाचं नाही कशाचंच टेन्शन राहत नाही ऑटोमॅटिक सगळं होते झालं पादुकापूजन झालं सगळे लोक वगैरे गेले प्रसाद वगैरे घेऊन आणि साडे दहा अकराचा सुमार असेल अकरा वाजता साडे साडे दहा अकराच्या सुमारास सुमारा तो गरमी होत होती म्हणून बिल्डिंगच्या खाली असं जाऊन उभा राहिला त्याला म्हटलं चला आता लोकं जात आहेत लोकं जात आहेत करून सगळे लोकं गेली आणि थोड्या वेळानी एक जोडप येताना त्याला दिसलं एकदम असा दिप्पाडाचा माणूस गोरटेलीशी बाई आणि सुंदर त्याला वाटलं कोणतरी असतील यांच्या ओळखीचे पण त्याला अट्रॅक्शन निर्माण झालं की कोण असतील हे मग तेवढ्यात त्यांनी म्हटलं की काय बापूंचं काय पादुकापूजन वगैरे इथे चाललंय का त्यांनी विचारलं म्हणजे हां आता हे जे त्यावेळेस फक्त मुंबईलाच बापूंचं सगळ्यांना माहीत होतं आमच्या गाव माझं गाव म्हणजे माहेर मुरबाड झालं भिवंडीसारे अशा ठिकाणी ते काहीच माहिती नव्हतं ह्या बापूंचं पण त्याला ते नवीन होतं तो म्हणाला की हां काहीतरी बापूंचं पाद पादु सद्गुरू बापूंचं पादुकापूजन आहे जा म्हणे दर्शनाला हे दोघेजणं दर्शन त्याला वाटलं हे तर परत येतील दहा पंधरा मिनटं दर्शन घेतले की पुन्हा परत येतील आणि परत मी बघेल त्यांना असं त्याला वाटलं म्हणून तो तिथेच उभा राहिला आणि दहा मिनटं झाली पंधरा मिनटं झाली जाण्यात येताना काही दिसलेच नाही फक्त वर चढताना दिसले आणि बापू आले बापू आईले आई आली आणि बापू आई तिथेच राहिले असं एक माझं मत झालं की हे आले आणि हे इथेच आले सद्गुरुपूजन जिथे चालू असते ना तिथे सद्गुरू येतातच असा माझा ठामपणे विश्वास बसला आणि थोड्या वेळेन तो येऊन पाहतो घरी आला वर्दी आला पाहतोय काय काय इथे कोणतरी दोघेजण आले होते ना नवीनच तर नाही म्हटलं आता तर कोणाच नाही आले सगळे गेले आता नाही नाही म्हणे एक धिप्पाड माणूस एक त्याच्याबरोबर गोरटेलीशी बाई होती सुंदर होती म्हणे म्हटलं ह्या फोटोत दिसते अशी होती का हा म्हणे असेच तर दिसत होते अरे बापरे म्हटलं हे तर बापूच होते आपले म्हणजे कसं आहे ना की बघा बापू आपल्याकडे येतात पूजन आपण केल्यानंतर त्यांचं आपण जे स्वागत करतो तर ते येतातच आणि राहतात परत जात नाही त्यांचं स्था वास्तव्य तिथे असतं त्या चारी भिंतीमध्ये झालं एवढ्या दिवसाच्या नंतर हा एक सुंदर असा अनुभव मला आला चावीचा अनुभव आला रूम उघडून दिल्याचा त्याच्यानंतर सर्व पाहुणे दुसऱ्या दिवशी दोन दिवसांनी पाहुणे राहुणे सगळे गेले फक्त माझी आई होती आईचं वय आहे जो जवळ सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचं आई माझी राहिली आईलं म्हटलं राहा आता तू आली तर राहा म्हटलं कशाला जाते एवढ्यात म्हणून आई राहिली एक दहा पंधरा दिवसांनी माझी छोटी बहीण तिला बघायला आली ती भिवंडीला राहते ती भिवंडीवरून आली आणि बघायला आल्याच्यानंतर तिने ब आमचा आमचं हसणं खिदणं जेवणं खावणं सगळं झाली चार वाजता ती जायला निघाली चार वाजता जायला निघाली आई आम्ही सगळे मुली ताटा वगैरे करायला त्याला जिन्यापर्यंत जाऊन पोचवायला गेलो आणि ती खाली उतरली तेवढ्यात ही पण पन... माझी आई पण भिंतीला हात धरत 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 त्या दरवाज्यापाशी उभी राहिली आणि तेवढ्यात दार आमचा खाटाकन जोराचा वा बंद झाला आणि त्या लॅशलॉक लागला आणि माझ्या आईची बोटं कंप्लीट आतमध्ये जवळजवळ एक वीथपर्यंत ती आतमध्ये बोटं होती आणि आई जोरजोरामध्ये ओरडत होती की अरे बापू दार उघड बापू दार बापूशिवाय दुसरं कोण नाही आहे म्हटलं घरात कोण दार उघडणार लॅशलॉकची चाव्या पण नाही आहेत आपण बाहेर घेतल्या आता दरवाजा उघडायचा कसा असं करून ती फक्त बापू दार उघड बापू दार उघड एवढंच फक्त बोलत होते आणि आम्ही पण सगळे बापूंचाच धावा करत होतो बापू आता करणार काय काय करणार काय मुली गेल्या खाली बिल्डरचं ऑफिस होतं मुली तिथे बिल्डरच्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेल्या आई काका काका का, माझ्या आजीची बोटं ब बंद झालेली आहेत लॅशलॉक लागलेलं ला आहे दरवाज्यात अडकली आहेत मला चावी द्या आता काका तरी कुठून चावी येणार त्यामुळे मुलींनो मी कुठून चावी येणार माझ्याकडे चावी नाही जेव्हा तुम्ही रूम ताब्यात घेतली तेव्हा तुमच्या तिन्ही चावी आम्ही दिलेल्या आहेत मग आता काय करणार असं करून त्याच्यामध्ये जाऊ जो आमचं मज रूम आहे तिसऱ्या मजल्यावर आणि जा आणि हे होईपर्यंत दहा ते पंधरा मिनटं जातात आता त्या पंधरा मिनटात विचार करण्यासारखी गोष्ट आहे की माझ्या आईची बोटक कशी त्याच्यात राहिली असतील अगदी रक्त वाहत होतं आतमधून आणि जीव एकदम कासाविसा आमचा होत होता आई काय करायचं तेवढ्यात तो बिल्डरला काय बुद्धी सुचली परमेश्वरा बापूंचं बापूंना माहिती परमेश्वराचं परमेश्वराला माहिती त्याने ड्रॉवर उघडला एक वरचीच चावी काढली आणि तो धावत धावत स्वत आला आणि त्याचे त्याने दरवाजा उघडले तर ही ते लावी कोणाचे कोणत्यानं कोणत्याला जे पण ती चावी लागली फक्त ते निमित्त होतं चावी मिळणं आणि तो माणूस येणं तिथे काय जादू नसते की जादूनी उघडलं असं नाही बापू बापूस सर्व करतात पण एक निमित्त तर त्या माणसाने यावं ती चावी घ्यावी आणि त्या चावीने दार उघडावं आणि दार उघडल्यावर आपण आमच्या त्यावेळेस लक्षातच आलं नाही की ही दा दार उघडला कसा ही चावी आणली तो बिडर जाऊन तिकडे त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि आम्ही आपल्या आईला आतमध्ये घेतले फॅन लावला पटकन फॅन खाली बसवलं मी हळदी टाकली आणि हळदीने हात बांधून घेतलं आणि तिला शांत केली पाणी दिलं पाहिलं आणि लगेच तिथून घेऊन हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटल जाऊ दो तेव्हा सर्व होईपर्यंत जवळजवळ साडेचार ते पावणे पाच पाच वाजले असतील आणि पाच वाजण्याच्या रुमे ते डॉक्टरही नव्हते घरामध्ये द दवाखान्यामध्ये आणि आम्ही नर्सनी तिला घेतलं ते सगळं उघडलं बघता फार चिप्प झालेली बोटं होती तीन बोटं होती आणि तिन्ही तिन्ही बोटं चिप झाली होती अशी बसली होती आणि नर्सनी ते तिथे सर्व तिला त्यांना काय करायचे ते गेले एक्सरा काढला आणि बोटं बांधली तोपर्यंत थो, थोड्या वेळ डॉक्टर आले त्यांनी ॲडमिट केलं म्हटलं डॉक्टरांना सांगितलं की इंजेक्शन द्या गुंगीचं इंजेक्शन द्या पण माझ्या आईला त्रास नाही झाला पाहिजे अशा पद्धतीत तुम्ही कर काय कर। करायचं ते कारण म्हणे का वहिनी घाबरू नका मी करतो बरोबर सर्व काय तुम्ही घाबरू नका तुम्ही शांतपणे इथे बसा आई आतमध्ये गेली तिचं त्याचं स्टिचिंग वगैरे सगळं झालं तिला थांबवलं एक दीड तासाने जवळजवळ पावणे साडेनऊच्या दरम्यानमध्ये ती जवळजवळ शुद्धीवर आली आणि शुद्धीवर आल्यानंतर आम्ही पाहतो तिला तर आई कसं वाटते अरे मी इकडे कशी काय आली मला इथे कोणी आणलं म्हणजे बोटांना काय झालं तिला काहीही त्रास झालेला नव्हता इतकं शांतपणे सगळं नी पार पडलं होतं की आई तुला बोटं दुख दुखत नाही आहेत तुझी नाही म्हणे माझी नाही बोटं दुखत काय झालं माझ्या बोटांना तर मग डॉक्टर आले डॉक्टरने सांगितलं की काही नाही आजच्या दिवस तिला इथे राहू द्यात समजा चक्कर आली काही उलटी वगैरे हो झाली तर प्रॉब्लेम आहे तिला एक दिवस दुसऱ्या दिवशी तुम्ही घरी घेऊन जा आणि दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आणली घरी आणल्याच्यानंतर गोळ्या औषधांनी तिला थोडं बरं वगैरे वाटायला लागलं दोन दोन एक दिवस आठ दिन दोन दिवसात तिची ट्रीटमेंट म्हणजे हे सुरू झालं चेकअप आणि जवळजवळ वीस वीस बावीस दिवस झाले असतील वीस बावीस दिवसांनी आता जावायच्या घरी किती दिवस राहणार असं करून तिला वाटलं की मला म्हणे की मला आता घरी जायचं आहे मला आता घरी जायचं आहे म्हटलं ठीक आहे आपण डॉक्टरांना विचारू आणि जर डॉक्टर हा म्हणाले तर आपण तुला घरी पोचवून देईन मी असं करून आम्ही दवाखान्यात गेलो डॉक्टरांनी मला समोर बसवलं आईला समोर बसवली मला एक्सरे दाखवलं म्हणे मग बघा वहिनी ही तुमच्या आईची बोटं कशी होती आता ही बोटं म्हणे बरी होण्यासाठी जवळजवळ दीड ते पावणे दोन महिने लागणार ला ला होते पण आज बावीस दिवस झाले बावीस दिवसात तुमच्या आईची जखम पूर्ण झाली आहेत बोटंही व्यवस्थित झालेली आहेत आता तिला घरी जायला कोणतीच हरकत नव्हते बघा बावीस दिवसाची दीड महिन्यांनी बरी होणारी जखम बावीस दिवसात पूर्ण बरी होते आणि माझी आई म्हणजे पूर्ण बरी झाली डॉक्टर स्वतः मला म्हणाले की ही बावीस दिवसात जखम बरी होणारी नाहीच आहे म्हणे तुमच्या खरोखर काहीतरी तुमच्या पाठीमाग परमेश्वराचा परमेश्वरा हात आहे म्हटलं कुठे माझ्या परमेश्वराचा हात माझ्या सद्गुरूंचाच हात माझ्या पाठीमागे असं करून माझी मी आईला घरी परत आणलं आणि मग लगेच आई घरी गेली श्रीराम अंबज्ञ बापू संकटसमय कसे धावून येतात एवढंच मला सांगायचं आहे